गंगावेश ते जामदार क्लब मार्गे नाल्याचं आणि गटारीचं पाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. महापालिकेला वारंवार कळवूनही त्यावर काहीच उपाययोजना झालेली नाही. त्यामुळं महापालिकेनं नदीत मिसळणारं सांडपाणी रोखावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शुक्रवारपेठ नागरिक आणि पंचगंगा विहार मंडळानं महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याकडे निवेदनाद्वारे दिलंय. दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांसमवेत नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची पाहणी केली. गंगावेशकडून जामदार क्लब मार्गे जाणाऱ्या गटारीचं सांडपाणी गायकवाड बंगल्यासमोर तुंबलं असून या पाण्याला प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. हे सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्यानं नदी प्रदूषणात वाढ होतीये. आंबाबाई दर्शनासाठी हजारो पर्यटक कोल्हापुरात येतात. हे पर्यटक पंचगंगा नदीघाटावर स्नान करतात, पण नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरच दुर्गंधीयुक्त सांडपाणी तुंबलं असून ते थेट नदीत मिसळत असल्यानं कोल्हापूरची बदनामी होत असल्याचा आरोप शुक्रवार पेठेतील नागरिक आणि पंचगंगा विहार मंडळाकडून केला जातोय. गेली महिनाभर गटारीचं पाणी तुंबून नदीत मिसळत आहे. महापालिकेला वारंवार कळवूनही नदीत मिसळणारं सांडपाणी रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेऊन याबाबत कैफियत मांडली. प्रदूषणाच्या नावाखाली पंचगंगा नदीत गणेशमूर्ती विसर्जित करू दिल्या जात नाहीत, पण गेले महिनाभर सांडपाणी नदीत मिसळत असूनही त्याकडे महापालिका दुर्लक्ष करतेय. हा विरोधाभास असल्याचं सुशील भांदिग्रे यांनी सांगितलं. दूषित पाणी लवकरात लवकर रोखलं नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगरसेवक दिगंबर फराकटे यांनी दिला. दरम्यान रविकांत अडसूळ, जलाभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी सांडपाणी मिसळत असलेल्या ठिकाणी भेट दिली. अधिकाऱ्यांनी तातडीनं अग्निशमन दलाला बोलावून प्रेशरनं पाणी मारून तुंबलेल्या पाण्याचा निचरा केला. त्याचबरोबर नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याच्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी नंदकुमार मोरे, गणेश जाधव, हेमंत साळोखे, मुसाभाई कुलकर्णी, साईप्रसाद पाटील, कपिल नाळे, सचिन क्षीरसागर, अमोल डांगे, प्रशांत कदम उपस्थित होते.